नमस्कार, माझे नाव चंदाराणी सुरेश भामरे। आज मी तुम्हाला परिमेय व अपरिमेय संख्या सांगणार आहे। तर आता सर्वात प्रथम आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते माहीत पाहिजे। तर नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स, 1, 2, 3, 4 ज्या संख्या आपण मोजू शकतो त्यांनाच आपण मोज संख्या असेही म्हणतो। तर या आहेत नैसर्गिक संख्या। त्यानंतर या नैसर्गिक संख्यांमध्ये जर आपण शून्य मिळवला तर आपल्याला मिळतात पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स, बरोबर 0, 1, 2, 3, 4 डॅश डॅश। आता ह्या सगळ्या झाल्या धनसंख्या। ह्या धनसंख्यांमध्ये जर आपण ऋण संख्या मिळवल्या तर आपल्याला मिळतात पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या इंटेजर्स, बरोबर 3, 2 डॅश डॅश 1, 2, 3। म्हणजे यात ऋण संख्या, शून्य आणि धनसंख्या ह्या सर्व संख्या येतात। तर आजचा आपला जो मुद्दा आहे परिमेय संख्या, तर आता आपण बघणार आहोत परिमेय संख्येची व्याख्या। तर परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या पी भागिले क्यू अशा स्वरूपात असतात आणि जिथे पी हा पूर्णांक संख्या असतो तसेच क्यू देखील पूर्णांक संख्या असतो। आणि तिथं एक महत्त्वाची अट अशी आहे की क्यू बरोबर शून्य नको, कारण कोणतीही संख्या भागिले शून्य असं जर आपण घेतलं तर ती संख्या अस्तित्वात नाही किंवा तिची आपण व्याख्यासुद्धा केलेली नाही। तर पी भागिले क्यू जिथे पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक संख्या असतील अशा संख्यांना आपण म्हणतो आहे परिमेय संख्या। आता याची काही उदाहरणं आपण पाहूया। तर पहिलं उदाहरण आहे 4/3। हा भागाकार जर आपण सोडवला तर बघा 3 × 1 = 3, 4 × 3 गेले किती उरले 1, ह्या एकावर घेतला आपण शून्य। आता आपण जेव्हा शून्य घेतो ना तेव्हा इथं येतो पॉइंट। तर मग आता काय झालं 10, 3 × 9, 10 × 9 गेले पुन्हा उरला 1, एकावर घेतलं शून्य 10, 3 × 9 पुन्हा बाकी उरली 1। म्हणजे आपण भरपूर किती वेळा सोडवलं तरी त्याची बाकी पुन्हा पुन्हा 1 येणार आहे आणि त्याचं उत्तर काय येईल 1.33333, म्हणजे हे संपणार नाही। तर आपण त्याचं उत्तर काय म्हणतो 1.3. डॉटचा अर्थ काय तर या तीनाची पुनरावृत्ती होत आहे। तर अशा संख्यांना आपण म्हणणार आहोत परिमेय संख्या। आता दुसरं एक उदाहरण घेऊया आपण 3.2, 3/2 जर आपण 3 × 2 भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 1.5, ही सुद्धा परिमेय संख्या आहे। तर अशा प्रकारच्या ज्या ज्या संख्या आहेत 2/3, 4/5 किंवा 7/3 या सर्व काय झाल्या परिमेय संख्या। आता आपण दुसरा मुद्दा बघूया अपरिमेय संख्या। आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या ठिकाणी दशांश रूप थांबत नाही तिला आपण म्हणणार आहोत अपरिमेय संख्या। उदाहरणार्थ पी भागिले क्यू याची किंमत तर किंमत जर 1.45789 डॅश 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 काहीतरी आलं म्हणजे त्याचं उत्तर संपत नाही आणि त्यातल्या त्यात ह्या संख्या रिपीट किंवा पुनरावृत्त सुद्धा होत नाही आहे त्यांची, मग अशा प्रकारच्या संख्यांना आपण म्हणणार आहोत अपरिमेय संख्या। म्हणजे यावरून दोनच लक्षात ठेवा की ज्या संख्या पी भागिले क्यू रूपात असून पूर्णांक असतात आणि त्या कुठेतरी संपतात त्यांना आपण म्हणणार आहोत परिमेय संख्या, आणि ज्या संख्येची पुनरावृत्ती होऊन त्यात संपत नाही त्यांना आपण म्हणणार आहोत अपरिमेय संख्या। आता अपरिमेय संख्येची उदाहरणं कोणकोणती आहेत, 2, 3, 5, 7 म्हणजे ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत त्यांची वर्गमुळे ही अपरिमेय संख्या असतात। धन्यवाद।